ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी, श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, एक तुम्हाला गोष्ट सांगतो थोडीशी। मी गोष्ट म्हणलं की असं काही काल्पनिक वगैरे असला काय प्रकार नाही, एक माझ्या बाबतीत घडलेली एक गोष्ट आहे, म्हणजे एक किस्सा आहे थोडासा। आणि हा किस्सा सांगायचं तात्पर्य म्हणजे, जर माणसाचा विश्वास, आत्मविश्वास अथवा श्रद्धा म्हणतो आपण, बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगतो, तुम्ही श्रद्धेनं करा, विश्वासानं करा, काही गोष्टी मी सांगत असतो ना, तसा प्रकार जर आपला विश्वास असेल तर आपल्याला काहीही साध्य होतं, काहीही साध्य होतं। तर अशाच बाबतीतला एक तुम्हाला घटना, म्हणजे एक गोष्ट सांगायलो, म्हणजे बरेच माझ्या मतून 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती। एवढं काही मी असं जास्त म्हणजे असं होतो चॅनल वगैरेच्या अगर असं बोलणं, पण मी पहिल्यापासूनच ही देवधर्मातल्या गोष्टीवर बोलतो, म्हणजे जसं कळतं आहे तसं तर त्या क्षेत्रात ह्याच आहेच सांगत असतो। एक पिदळ म्हणजे पित होतं एक व्यक्ती, आणि पिल्यामुळं तिथेची म्हणजे परिस्थिती खूप नाजूक झाली होती। मग माझी कुठं मी सहज रस्त्याघाट असं पडली, असं भेट झाली कुठं की असं लांबूनच असं करायचं असं, पण ते तसं लांबून करणं पण मला ते एक त्रासदायक ठरायचं, कारण ती मी एखाद्या वेळेस घाईत असलो तर ती त्याचं आडविणं हे मला त्रासदायक, कारण ती 10-5 मिनटं खाणारच माझी। मग ते असं झालं तसं झालं, मग त्याला टाळण्यासाठी मी प्रयत्न काही वेगवेगळे करायचे, होला हो असं करीत राहिलो। आणि तो दुसरा काय नाही, चांगला असेल तर त्यावेळेस कधी बोलत नसं मला, ज्यावेळेस तो चांगला होता का नाही, म्हणजे चांगला पिलेला नसेल काही नसेल, त्यावेळेस असं गपचिप जायचा आणि पिलं की त्याला सुचायचं मला अडवायचं, असं बऱ्याच वेळेस होत राहिलं। मी ती दिसला की म्हणजे कसा कट मारता येईल त्याला, हे असं बघण्याचा प्रयत्न करा, कारण ते बोर करायची खूप, काही बोलायचं असं इकडं तिकडं, मग त्याला सूत्र नाही काय, पिलेल्या माणसं कसं असतात। तर मी कदरून गेलो त्याच्या ह्याला, अशा कधी मध्ये भेट झाली, एकतर कामाची कुठं जाण्याची घाई असते, कुठं काय असतं हेच मध्येच राहत, ते काय मला शिवग्रह अग्र वाढवू काय बोल, पण ती उगाच बोलत राहायचं, मग मला ते कंटाळा वाटायचा त्या गोष्टीचा। असंच त्यानं अडवलं बाबा, आणि आता म्हणलं अडवून निसता नाही थांबला, हे माझं मनगट पकडलं त्यानं, पकडलं आता म्हणले काय ह्याचा डोक्यात आहे काय गं बाबा, ठीक आहे आता मनगट पकडलंय बरं, हां सांग भाऊ सांग काय काय, नाही म्हणला तुम्ही मला मंत्र द्या म्हणला। कसला मंत्र, कसाला पाहिजे तुला मंत्र, नाही मंत्र द्या म्हणला तुम्ही, कारण मंत्र दिल्याशिवाय माझी सुधारणा काही होत नाही। और म्हणलं मंत्र नाही, अदुगो तू असा माणूस आहेस म्हणलं, तू अदुगो सुधरून घे, मंत्र नंतर देतो, तू प्यायचं बंद कर, हे जी मला बाकी सर्व गोष्टी चांगला आहे, तो पितोस म्हणून मला टेन्शन येतं बघ, आणि पिलं की मला ताण देतोस तू, नाही पिण्याचा काय होईल, पण मला तुम्ही मंत्र द्या। आता तिथं पिल्याच्या धुंदीत काय आम्हाला ती मनगट काय सोडी नाही गेलं, बरं म्हणलं देतो मंत्र, म्हणलं हे तर काही गर्दीत असतं का असं कुठं रस्त्याला कुठं काही, नाही म्हणलं इथंच पाहिजे म्हणला, मंत्र घेतल्याशिवाय मी सोडतच नाही तुम्हाला, आणली का पंचायत, अरे बाबा त्याला व्यवस्थित यावं लागतं, तू मंदिरात ये तिथं, आपण मंदिरात व्यवस्थित बोलूयात, सांगूया त्याला कशी पूजा अर्चा करून, तुला मंत्र देतो देत नाही असं नाही, पण तू हे सोड म्हणलं, हे पिण्या मला हात बी सोड आणि हे पिणं बी सोड म्हणलं, म्हणजे मला देता येत असतं म्हणलं, असं कसं राहतं, तर ते काय सोडायला तयार नाही, व बुंगमध्ये एकदम फुल पिल। आता हेला काहीतरी म्हणून मी तर काय काहीतरी सांगायचं म्हणून त्याला सांगितलं, काय काहीतरी, आता ते काय म्हटलं ते बी नाही त्याला, मी जे देवच काहीतरी मंत्र दिला मी, पण ते माझ्या बी आठवडीत नाही नेमकं काय, त्याला काहीतरी बोललो म्हणजे ते माझी सुटका करण्यासाठी, मी असं दिला म्हणलं हां उभं नीट राहा म्हणलं, असं हात जोडून मी देतो, नाही तसं नाही म्हणलं, माझ्या कानात द्या म्हणलं, माझ्या कानात, आता काय करावं म्हणलं ह्याला, अरे कानात काय समोर एकच ना, नाही गुरु मंत्र म्हणजे कानात देतात, मला ह्याला पण शास्त्र माहीत होतं चांगलं,
काय मला मला जायची गडबड आणि ह्याचा काय पिच्छा सोडणं. म्हणलं ठीक आहे तुझ्या का कानात तर काना हां कर म्हणलं कान. हां मी आपलं काही काय मला काही आठवत नाही नेमकं काय, पण मला ते सुटका करायचं ते म्हणलं काहीतरी पण दिलं. मग झालं, पण त्या दिवशीपासून मग कधी मध्ये दिसायचं पण मला बोलत नसतं जास्त. नंतर काय मी दिला ती मला बी आठवत नाही काही नाही. मग असं कधीमध्ये कधीमध्ये कुठंतरी मग ती दिसणार साबे गेला जास्त प्रसंग. ती काय मग भेट म्हणजे त्याचं माझं भेटच होणं बंद झालं त्या दिवसापासून. मग तसेच 5-7 वर्ष म्हणजे गेले. आता परवाची गोष्ट आहे ते, आता काय गेलं कुठं गेलं. मग ती मा मी विचार कशाला तशा माणसाला विसरून, काय आपलं काही संबंधच नव्हता, आपण विसरून गेलो होतो. आणि एका दिवशी म्हणजे परवा काय हां 2-4 दिवसाखालीच म्हणजे ना आलो बाबा घरी. म्हणजे मग ती तब्येत तिब्येत सगळी सुधारलेली व्यवस्थित, तर सभ्यपणा बरासा आणि जर शांततेनं बोलणं ही तुम्ही व्यवस्थित जरा राहणीमान सुधारणा वगैरे. आणि आलं पाय गुड पडलं म्हणला तुम्हाला आठवत आहे ना म्हणलं मी असं गुरुमंत्र घेतला. म्हणलं हां घेतला घेतलं असं काही तुम्ही मला काही लक्षात मी म्हणा जर खुना खाना घेतला म्हणलं ताण देत होतो तुम्हाला त्रास देत होतो. हां मग आता काय झालं अजून दिला त्रास आला काय म्हणलं नाही 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 म्हणलं नाही गुरुईत गुरुईत असं करायला मग काय चाललं आहे काय नाही असं. मग आता चांगलं बोललं चांगलं बोलतो ना मी व्यवस्थित. म्हणलं काय चाललं आहे म्हणलं खूप आशीर्वाद चांगलं आहे सर्व गोष्टी असं तसं. म्हणलं मग नाही म्हणलं तुम्ही माझ्याकडं या म्हणले जरा मला घ्यायचं की मला काय मला कुठं माझं घरी तिकडं कुठं असतो सध्या. सध्या म्हणलं मी आता पुण्याला आहे म्हटलं. म्हणलं मी फिरतच नाही ना बाबा मी कुठं फिरतच नाही. पण एका योगायोगाला तर येऊन जाईल म्हटलं. मग अशा गप्प मग चांगलं बोल मला बी बरं वाटलं. म्हटलं काय केलं का नाही. मग त्यांना स्टोरी सांगितली तुम्ही असं असं दिलं मंत्र दिलेला होता ना तो पाठ केला आणि मी विश्वास ठेवला की आता आपल्याला महाराजांनी मंत्र दिला आहे म्हटलं. त्या विश्वासावर आपलं सर्व काही व्यवस्थित होणार होणार आहे ही मला विश्वास त्या दिवशी पटला. आणि त्या दिवशीपासून माझं मीच माझी मीला बदल करून घेतला आणि दारू वगैरे सोडलं आणि मी ह्याला म्हणलं आता इथं राहायचं बी नाही आपण आपलं बाहेर निघून जायचं. तिकडं रोजीरोजा करत करत व्यवस्थित झालं मस्त. आता सगळं एकरबळ सगळं चांगलं आहे मार्गी लागलेत सर्व गोष्टी व्यवस्थित आहे. मी काम करतो नोकरी करतो ह्याच्यात काय कसं बरं हां नोकरी चांगली पगार व्यवस्थित सर्व शिकायला येत असं तसं. मग ते मोबाईल ही माझं पोरग ही माझी बायको असं करायचं आहे हे माझं अमुक आहे हे माझं तमुक आहे हे असं हे काही घर आहे असलं तसलं. मग त्याचं राहणीमान सुधारणा बोलण्याची टुनिकी मला खूप बरं वाटलं बरं झालं. मग मला फक्त एक विचार यायला लागला की आपण त्याला मंत्र काही दिला नव्हता म्हणजे मंत्र काहीतरी का बोलही नाही पण त्यांना तो मंत्र म्हणजे असे विशेष मंत्रही मला चांगलं आठवलं की मी ह्याला काही फक्त माझी सुटका करण्यासाठी मी त्याला काहीतरी बोललो होतो माझी सुटका होण्यासाठी त्याच्यापासून माझी सुटका व्हावी यासाठी मी त्याला बोललो होतो काहीतरी बोललो होतो चिंगुडमुड काहीतरी बोललं असेल माझी आठवणीत नाही पण त्यानं तो मंत्र म्हणून तर नियमितपणे करत राहिलं. मग ती श्रद्धा नाही की आता आपलं सुधारणा होणार आहे असं. मग ती मंत्र त्यावेळेस घेताना म्हणलं होतं मला आता मग ह्याच्यात सगळं होईल नीट हो म्हणलं सगळं होतं व्यवस्थित. आता फक्त सांगायचं आहे तुम्हाला तात्पर्य काय की श्रद्धा माणसाचा विश्वास ह्या जर गोष्टी असल्या तर आपल्याला काहीही मिळू शकतं. हमी देण्याचा मंत्र असा काही तुम्ही फक्त एक ईश्वरी श्रद्धा आणि ईश्वर कृपेनं सर्व काही व्यवस्थित होणार आहे ही मनामध्ये जर विश्वास असला तर आपल्याला सर्व काही मिळून जातं. एवढं सांगण्यासाठी ही गोष्ट सांगायची तुम्हाला कारण विश्वासानं आता बरेच तुम्हाला खरे मंत्र मी देऊन तुमचा मेळ लागत नाही कारण तुमचा विश्वास श्रद्धा या गोष्टीवर बऱ्याच गोष्टी असतात. तुम्ही विश्वास ठेवून सर्व व्यवस्थित जर केले हां ईश्वरावर विश्वास ठेवल्यानंतर तुमच्याही समस्या सगळ्या दूर होतात. एक उदाहरण सांगितलं कारण तुम्ही आता मंत्रात काय ह्याचे ह्याचे महत्त्व नसतं तर तुम्ही किती श्रद्धेनं करताय तुम्ही विश्वासानं करताय यावला महत्त्व असतंय.
आलं लक्षात? तर एवढ्यासाठीच आजचा हा व्हिडिओ होता, कारण आता माझं सांगायसारखी परिस्थिती होती. मला परवाच्या दिवशी ताकपर्यंत सर्दी झाली आहे, आवाज बसलाय समजा, तरीही मी तुम्हाला बोलावं असं वाटलं आणि सांगावं लागतं. ही गोष्ट सांगण्याची गरजेची होती तुम्हाला. तुम्ही श्वसन गोष्टी करत राहा, तर तुम्हालाही काही अडचणी येणार नाही, सर्व कामे व्यवस्थित होतील यासाठी. तर मंडळी आता आपला निरोप घेतो, परत भेटणारच आहे उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा.